आसद ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने लोकनेते मोहनराव कदम जय हनुमान पॅनेल यांनी प्रचारात आघाडी घेतली. गावच्या इतिहासात प्रथम तिरंगी लढत होणार असून भाजप राष्ट्रवादी यांनी आपापले पॅनेल उभा केले आहे. भाजप व राष्ट्रवादी यांच्यात एकी न झाल्याने याचा सर्वात मोठा फायदा काँग्रेसला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. संपतराव देशमुख दूध संघाचे अध्यक्ष तानाजीराव जाधव हे आसद येथील भाजपच्या गटाचे नेतृत्व करत आहेत. गेली पंचवार्षिक ग्रामपंचायत भाजपकडे होती, तर राष्ट्रवादी पॅनेलने आपल्या पक्षाची मुहूर्तमेढ निवडणुकीत रोवली असून त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. या गटाचे नेतृत्व क्रांती कारखान्याचे संचालक अप्पासो जाधव व सतीश जाधव करीत आहेत, तर काँग्रेस गटाचे नेतृत्व सोनहिरा कारखान्याचे संचालक पीसी जाधव, सयाजी जाधव, संजय जाधव करीत आहेत. काँग्रेससाठी ही निवडणूक सोपी वाटत असली तरी राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची आणि भाजपच्या अस्मितेची लढाई ठरली आहे. रोहितराज घोरपडे